घाऊक भाजीपाला व्यापारी संघाच्या वतीने सर्व गाळेधारक सभासद व्यापारी कामगार व ग्राहक बंधूंना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक क्रांतिसिंह नाना पाटील घाऊक भाजीपाला व्यापारी संघ। मवियाच्या मागणीला यश आले आहे। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची बदली करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवलं होतं। गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी हटवण्याची मागणी जोर धरत होती। महाविकास आघाडीकडून त्यांना पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी केली जात होती। अखेर मवियाच्या मागणीला यश आलं असून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना या संदर्भात आदेश दिले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। मात्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना का हटवलं नाही यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर ताशेरे ओढले जात होते। विरोधकांच्या फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते, त्यामुळे त्यांची निवडणूक प्रक्रियेत कुठेही नियुक्ती करू नये अशी मागणी केली जात आहे। पाहूया त्यावर नाना पटोलेंनी काय म्हटलंय। रश्मी शुक्ला ह्या भाजपसाठीच काम करत होत्या। त्यांनी आमचे विरोधकांचे फोन सातत्याने टेप केले होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले होते। आम्ही राज्य सरकारला वारंवार सांगितले की अशा अधिकाऱ्याला महत्त्वाच्या पदावर बसवू नका, पण 2 वर्षाचं अवैध एक्सटेन्शन देऊन एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी आपल्या निवडणुकीच्या फायद्यासाठी या रश्मी शुक्लाला या पदावर बसवलेलं होतं। त्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे केल्यात। निवडणूक आयोगाने त्या तक्रारीची दखल घेतली, पण इतका वेळ का लागला हा एक प्रश्न आमच्याजवळ अनुत्तरित आहे। भाजपसाठी सरळ काम करणारी ह्या अधिकारी होत्या हे याच्यातून स्पष्ट होते। यांना कुठल्याही निवडणुकीशी संबंधित पदावर बसवू नका एवढी आमची निवडणूक आयोगाला विनंती राहणार आहे। चुनाव आयोग त्यांना पदस्थापना अजून कुठे दिलेली नाही आहे, तुमची ही पण मागणी आहे की ते निवडणूक प्रक्रियेत कुठे राहू। बिलकुल असावी नाही, त्याला 2 वर्ष एक्सटेन्शन दिलेलं आहे, त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे। त्यामुळे कार्यकाळ संपला असल्यानंतर त्यांना त्यांना घरी पाठवलंच पाहिजे। पण तरी राज्य सरकार जी काही कृपा झाली त्यांना निवडणुकीच्या संबंधित कुठल्याही भागामध्ये ठेवू नये एवढं आमची त्याला विनंती राहणार आहे।